हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सात घोडे असलेली फ्रेम कोणत्या दिशेला लावल्याने प्रगती होऊन लक्ष्मीचा वास सदैव राहील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. आपण आपले घर सजवण्यासाठी निरनिराळ्या फ्रेम किंवा पेंटिंग्स लावतो. त्यातील काही फ्रेम अशा असतात की त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सुखशांती येते, पण फ्रेम लावताना योग्य दिशेला लावली तरच त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो, म्हणजेच ती फायदेमंद ठरते. घरामध्ये सात घोडे असलेली तस्वीर किंवा फ्रेम लावल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, प्रसन्नता राहून सदैव लक्ष्मीचा वास राहील. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या जागी सात पळणारे घोडे किंवा उधळलेले घोडे असलेली तस्वीर किंवा फोटो फ्रेम दक्षिण ह्या दिशेला लावल्याने आपल्या कामामध्ये गती येते. आपल्या घरात किंवा ऑफिसच्या जागी अशा प्रकारची फ्रेम लावल्याने आपले त्या फ्रेमकडे सारखे लक्ष जाते व त्याचा असर आपल्या कामावरती पडतो. आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये किंवा व्यवसायाच्या जागी सात पळणाऱ्या घोड्यांची तस्वीर लावल्याने आपल्या कामामध्ये प्रगती होऊन सफलता मिळते व काम करण्याची ताकद येते. तसेच पळणारे सात घोडे व्यवसायाच्या प्रगतीसाठी सूचक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार सात हा आकडा सार्वभौमिक व प्राकृतिक आहे. सात घोड्यांचीच का तस्वीर किंवा फ्रेम लावावी व ती कोणत्या दिशेला लावावी? सात घोड्यांचीच तस्वीर लावावी ह्याचे कारण की सात हा नंबर सार्वभौमिक मानला जातो, म्हणजेच लग्नामध्ये आपण सात फेरे मारतो. इंद्रधनुष्यामध्ये सात रंग आहेत, सप्तऋषी तसेच सात जन्म हा आकडा शुभ मानला जातो, म्हणूनच सात घोडे ह्याची फ्रेम शुभ मानली जाते. तसेच आपल्या जीवनामध्ये धनासंबंधी जास्त चढ उतार होत नाहीत व सदैव लक्ष्मीचा वास राहतो. अशा प्रकारची फ्रेम लावताना घोड्यांचे तोंड घराच्या किंवा ऑफिसच्या आतील बाजूस पाहिजे व फ्रेम लावताना दक्षिण दिशेला लावावी, कारण की पळणारे घोडे हे प्रगतीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला कर्ज झाले असेल तर पश्चिम दिशेला आर्टिफिशियल घोड्यांची जोडी ठेवावी. ते आपल्याला कुठेसुद्धा गिफ्ट शॉपमध्ये मिळतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी व लक्ष्मीचा सदैव वास राहील व आपल्या व्यवसायात नेहमी प्रगती होईल. घोड्यांची फ्रेम घेताना नेहमी लक्षात ठेवा की घोड्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहिजे. चिडलेला किंवा रागीट किंवा आक्रोश करणारी मुद्रा नसावी. खास करून पांढरे घोडे सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक आहेत, म्हणूनच घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्यांचीच फ्रेम लावावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा लावून सकारात्मक ऊर्जा येते. आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये फ्रेम लावतो पण नेहमी लक्षात ठेवा की कोणतीसुद्धा फ्रेम तुटलेली नसावी किंवा फिकट झालेली नसावी किंवा वेगवेगळ्या दिशेला पळणारे घोडे नसावेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.